रात्री 7:30 सुमारास लता रेवणकर ह्या 48 वर्षीय महिला घरातील ग्राइंडर मशीनवर डोशाचे पीठ तयार करीत होत्या. पुढे आपल्या सोबत अचानक असं थरारक घडणारे ह्याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. कारण घरात अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. ही दुर्घटना सोमवारी दिनांक 16 रोजी रात्री 7:30 सुमारास रेवणकर यांच्या घरात घडली. घटना अशी की आंबाबाई मंदिर परिसरात ज्योतिपा रोडला रेवणकर यांचे साई डोसा सेंटर आहे. सोमवारी रात्री लता रेवणकर या घरातील ग्राइंडर मशीनवर डोशाची पीठ तयार करीत होत्या. अचानक साडीचा पदर मशीनमध्ये अडकून त्या ओढल्या गेल्या. त्याचवेळी गळ्याला साडीचा फास लागून त्या खाली कोसळल्या. आई फोन उचलत नसल्याने मुलाने हॉटेलमधून शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांनी रेवणकर यांच्या घरात जाऊन पाहिले असता त्या निपचित पडल्याचे दिसले. याची माहिती मिळताच मुलगा रोहित घरी आला. CPR मध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच लता ह्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा उत्तरणीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लता रेवणकर यांच्या मुलाचा साखरपुडा झाला असून दिवाळीनंतर लग्नाचा मुहूर्त काढायचा होता. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती, तत्पूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खंडोबा तालीम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.